पिता के मित्र ने ही किशोरी से दुष्कर्म करने की घटना सोमवार को सकरदरा पुलिस थाना अंतर्गत सामने आई। पुलिस ने प्रकरण दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पीड़ित 15 वर्षीय किशोरी कक्षा 9वीं की छात्रा है। उसके घर में पिता का मित्र निजी वाहन चालक आरोपी नरेश गणवीर चंदन नगर निवासी का आना जाना था। 14 फरवरी को युवती को अकेला पाकर नरेश ने युवती से जबरन दुष्कर्म किया। इस मामले में डरी सहमी किशोरी ने घटना के एक माह बाद चुप्पी तोड़ी और इसकी जानकारी माता पिता को दी। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल ने अधिक जानकारी साझा की। या गुन्ह्यामध्ये जो पीडिता आहे, पीडिताचे वडिलांचा मित्र ओळखीचा माणूस आहे, हा ज्याने जो आरोपी आहे या घटनेमध्ये, त्याने मुलीच्या घरी जाऊन साधारण एक महिन्यापूर्वी 14 फेब्रुवारी या दिवशी हा प्रकार संध्याकाळच्या वेळी घरी कोणी नसताना केलेला आहे। याच्यात देखील आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। या आरोपीचा आणि पीडितेच्या वडिलांचे ओळख होती, त्यांचं येणं जाणं पण होतं आणि हा ड्रायव्हर खाजगी कारवर ड्रायव्हर डेली वेजेसवर जाणारा माणूस आहे आणि जे पीडिताच्या गल्लीमध्येच त्या एका गाडी मालकाकडे तो कामावर यायचा। पीडित मुलगी ही 9वीत शिक्षण घेत आहे आणि तिचं वय 15 वर्ष आहे। मुलीने सुरुवातीला ही घटना कोणाला सांगितली नव्हती, परंतु ती नाराज राहत असायची, त्यावरून तिच्या आत्याला जरा शंका आली, तिने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केले, त्यावेळी मुलीने घटनेबाबत सांगितले आणि घटनेबाबत सांगितल्यानंतर या गुन्ह्याचं पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग झाली आणि त्याप्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करून तपास सुरू केलेला। घटनेच्या वेळेसच त्याने त्याला धमकवलेलं होतं आणि त्यामुळेच घाबरून त्या मुलीने सांगितलं नाही। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।